बेळगाव जिल्हा राज्य व राष्ट्रीय बातम्या पाहण्यासाठी आमच्या KNN सिटी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी या बेल आयकॉनवर क्लिक करा। स्मार्टश्री योजनेअंतर्गत विविध उपक्रम राबवण्याबरोबरच रस्त्यांचा विकास करण्यात येत आहे। स्मार्ट रोड निर्माण करण्याकरिता काँक्रीटीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे। संपूर्ण शहरात 70 किलोमीटर लांबीचे रस्ते पेवर्स ब्लॉकचे करण्यात येणार असून याकरिता 60 कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे। शहर आणि उपनगरातील मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे। स्मार्टश्री योजनेअंतर्गत रस्त्यांच्या विकासासाठी 250 कोटीहून अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे। रस्त्या शेजारी गटारी बांधण्याऐवजी पाईप घालण्यात येत आहेत। जलवाहिन्या, गॅस वाहिन्या, मोबाईल केबल घालण्यासाठी रस्त्या शेजारी जागा सोडण्यात आल्या आहे। वाहने धावणाऱ्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करून रस्त्या शेजारी शिल्लक जागेत पेवर्स घालण्यात येत आहेत। कोणत्याही वाहिन्या घालण्यासाठी काँक्रीटचे रस्ते फोडावे लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे रस्त्या शेजारी पेवर्स घालण्याची मोहीम राबवण्यात येत आहे। स्मार्ट रोड करण्याच्या दृष्टीने स्मार्ट सिटी कंपनीने प्रयत्न चालवले आहेत। काही ठिकाणी रस्त्यांचा दर्जा व्यवस्थित नसल्याने नागरिकातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। शहरातील अंतर्गत रस्त्यांचा विकास करण्याची तरतूद योजनेमध्ये आहे। 70 किलोमीटर रस्ता पेवर्स ब्लॉकचा करण्याचा प्रस्ताव आहे, याकरिता 60 कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे। शहरात गॅस लाईन व 24 तास पाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिन्या घालण्याचे काम शिल्लक आहे, त्यामुळे रस्ते खोदण्यात येणार आहेत। काँक्रीटीकरण करण्यात आलेले पुन्हा खोदावे लागणार असल्याने रस्त्यांची दुरावस्था होण्याची शक्यता आहे। ही बाब लक्षात घेऊन काही रस्ते पेवर्स ब्लॉकचे करण्याचा प्रस्ताव स्मार्टसिटी कंपनीने तयार केला आहे। पेवर्स रस्त्यांच्या या काळभैरमध्ये काही प्रभावी व्यक्तींचा हात असल्याचे उघडकीस आले आहे। शहरात पेवर्स ब्लॉकचे रस्ते करण्यासाठी पहिल्यांदा 60 कोटी निधीची तरतूद केली आहे। पेवर्स ब्लॉकचे रस्ते शहरातील वाहनधारकांसाठी योग्य आहेत का याची चाचपणी करण्याची गरज आहे। यापूर्वी महानगरपालिकेने विविध ठिकाणी पेवर्स ब्लॉकचे रस्ते निर्माण केले आहेत, पण सदर रस्त्यांवर दुचाकी घसरून अपघातांचे प्रमाण वाढत आहे। काही ठिकाणी घालण्यात आलेले पेवर्स ब्लॉकचे रस्ते खराब झाले असून वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। भविष्यातील सुविधांचा विचार करून पेवर्स ब्लॉकचे रस्ते स्मार्टश्री योजनेअंतर्गत निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे, पण हे रस्ते वाहनधारकांच्या दृष्टीने धोकादायक ठरण्याची शक्यता आहे। त्यामुळे पेवर्सचे रस्ते करण्यापूर्वी स्मार्टश्री कंपनीने तांत्रिक चाचणी करावी, तसेच वाहनधारकांची मते जाणून घ्यावीत अशी मागणी सर्वसामान्यातून केली जात आहे।